भूखंड माफियांकडून व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल. नंदुरबार शहरात प्लॉट विक्री व्यवसायात सामान्य नागरिकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसाच प्रकार नुकताच घडला असून प्लॉट देतो म्हणून वारंवार पैशांची मागणी करून पैशांची लूट करत सदर व्यक्तीस प्लॉट दिला नाही व त्यांना कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न देता डायरीवर नोंद करून वारंवार पैशाची मागणी करून फसवणूक केली आहे. सदर व्यक्ती महेंद्रबाई चौधरी यांनी फसवणूकदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मी महेंद्रबाई चौधरी, श्री साई किराणा भंडारचा मालक सदरू. मला एका प्लॉटच्या याच्यात फसवणूक झाली. 2017 प्लॉटचे पैसे ॲडव्हान्स दिले होते नीलकरराव साहेबांना. त्यांनी माझ्याकडून वारंवार दर महिन्याला 20,000-10,000 घेऊन त्यांच्या छोट्याशा डायरीत ते नोंदणी करत होते. परंतु 2017 तर 2023 कुठलाही प्लॉट माझ्या नावावर न केला आणि माझी फसवणूक केली. फसवणूक केल्यामुळे मी त्यांच्याकडून पैशांचा तगादा लावला आणि मला त्यांनी सांगितलं की ती डायरी परत देऊन दे, तुला 2,07,00,000 बदलात 8,25,000 धनादेश किंवा चेक देतो. मी त्या आमिषपोटी त्यांना भावनाच्या भरात ती डायरी परत दिली. त्यांनी मला चेक दिला 10 जानेवारी 2024. परंतु मी जो चेक वटवायला गेला असताना बँकेत सदूर तिथे रक्कम नसल्यामुळे माझी फसवणूक झाली. देवीदास खंडूनेरकर, सुनीता नेरकर, राहुल निकम आणि सूर्यकांत आगडे या 4 लोकांनी संमताने मला या प्लॉट संदर्भात फसवणूक केली. शहर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केलेला आहे. सदुरू, मी उच्च दाब, डायबिटीस, अपंग माणूस आहेत आणि त्याच बाबतीत मला पैसे न नसल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आणि या धक्क्यात माझे मोठे बंधू अटॅक आणि मृत्यू झाले, हृदयविकाराने, आणि माझी आर्थिक आणि मानसिक परिस्थिती बदल नसल्यामुळे मला न्याय मिळण्यात यावा अशी अपेक्षा न्यायालयातून आणि पोलीस प्रशासनातून करतो, ही विनंती करतो. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील महेंद्रबाई चौधरी यांच्या नावे प्लॉट खरेदी करण्यासाठी संशयितांनी वेळोवेळी पैसे घेतले. 7,00,000 रुपयांची रोकड घेऊनही प्लॉट खरेदी न करून देता प्लॉटची डायरीवर नोंद करून अफरातफरी केल्याची समोर आले. नंदुरबार येथील महेंद्रबाई चौधरी यांच्या नावे प्लॉट खरेदी करण्यासाठी संशयितांनी वेळोवेळी पैसे घेतले. 7,00,000 रुपयांची रोकड घेऊनही प्लॉट खरेदी न दिला, कागदपत्रांची अफरातफरी केल्याने समोर आल्याचे चित्र नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महेंद्रबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरून देवीदास खंडूनेरकर, सुनीता देवीदास नेरकर, सूर्यकांत भीमदास आगळे व राहुल राजदर निकम या चौघांविरुद्ध भादवी कलम 420, 406, 467, 468, 471, 434 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहेत.